महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरामध्ये नगरपालिका प्रशासन आणि मंदिर प्रशासनाने जय्यत अशी तयारी केलेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी, आपण आत्ता घाटशीळ या ठिकाणी आहोत. या ठिकाणी मोठा असा सभामंडप भक्तांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेला आहे. या सभामंडपामध्ये जवळजवळ 25 ते 20 हजार भाविक एकाच वेळी थांबू शकतात अशी सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आत्ता आपल्याबरोबर नगरपालिकेचे अधिकारी आहेत. मला सांगा काय सुविधा नगर प्रशासनाने केलं. नगरपालिका प्रशासनामार्फत शहरात येणाऱ्या भाविकासाठी घाटशीळ पार्किंग येथे स्वतंत्र दर्शन मंडप ची सोय करण्यात आली असून त्या ठिकाणी धर्मदर्शन, मुखदर्शन, अभिषेक व पेट दर्शन याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच शहरामध्ये तसेच या ठिकाणी व शहरात चप्पल स्टँड, पानपोई, प्रथमोपचार केंद्र, ICU सेंटर व भाविकांना पेड पास दर्शन मंडप ची सोय करण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर शहरामध्ये भाविकांच्या संदर्भामध्ये चोरी वगैरे अशा प्रकार घडून आहेत, म्हणून प्रत्येक ठिकाणी शहरामध्ये आणि सभामंडपामध्ये CCTV देखील लावलेले आहेत. किती CCTV एकूण लावलेले आहेत? याच्यामध्ये एकूण 110 तात्पुरते CCTV कॅमेरे लावलेले आहेत पूर्ण शहरामध्ये, आणि दर्शन मंडपामध्ये 28 कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. आणि ऑलरेडी पोलीस प्रशासनामार्फत जवळपास 60 कॅमेरे हे परमनंट लावलेले आहेत. आणि या सर्व कॅमेऱ्यांचं ॲक्सेस किंवा प्रक्षेपण म्हणता येईल ते पोलीस संकुल येथे करण्यात आले, जेणेकरून एकत्र ठिकाणी बघून पूर्ण शहरामध्ये लक्ष ठेवता येईल या प्रकारे केलेलं. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर ह्या सभामंडपामधून हे जे आपल्याला रांग दिसतीये ह्यामध्ये 4 दर्शन रांगा मंदिर प्रशासनानं केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पेड दर्शन असेल, अभिषेक दर्शन असेल, मुखदर्शन असेल आणि इमर्जन्सी दर्शन असेल. ही अशा पद्धतीच्या रांगा ज्या आहेत ती भाविकाच्या या सभामंडपामधून देवीच्या मंदिराकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.